हनी ट्रॅपमध्ये अडकून देशाची संवेदनशील गुपित माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपावरून डीआरडीओचे संचालक आणि शास्त्रज्ञ डॉक्टर प्रदीप कुरुलकर यांना पुणे दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आणि या प्रकरणामुळे कुरुलकर यांना आता 15 मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. तर आता या प्रकरणाचा फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाला असून या अहवालात अनेक धक्कादायक प्रकार समोर आलेत, ज्यात प्रदीप कुरुलकर यांनी ईमेलद्वारे काही महत्वाची माहिती दिल्याचं या तपासात निष्पन्न झाले. तसंच परदेशात माहिती देण्यासाठी कुरुलकर हे एका ईमेल आयडीचा वापर करायचे अशी सुद्धा माहिती समोर आली आहे. आता इतकंच नाही तर डीआरडीओ येथील गेस्ट हाऊसमध्ये कुरुलकर यांनी काही महिलांना देखील भेटल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आता या अनुषंगाने देखील एटीएस तपास करणार आहे. मात्र प्रदीप कुरुलकर आहेत तरी कोण आणि त्यांचं देशसेवेत कोणतं योगदान आहे त्याबद्दलची माहिती देणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. डॉक्टर प्रदीप कुरुलकर हे संरक्षण क्षेत्रातील मोठं नाव आहे. त्यांच्या क्षमतेमुळे त्यांची डीआरडीओचे संशोधन आणि विकास आस्थापनेच्या प्रतिष्ठित प्रणालीत प्रयोगशाळेचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर प्रदीप कुरुलकर यांची क्षेपणास्त्र क्षेत्रातील एक प्रमुख व्यक्ती म्हणून गणना होते. कुरुलकर यांच्याकडे अनेक कौशल्य सुद्धा आहेत, ज्यात क्षेपणास्त्र प्रक्षेपक, लष्करी अभियांत्रिकी गियर, अत्याधुनिक रोबोटिक्स आणि लष्करी अनुप्रयोगांसाठी मोबाईल मानवविरहित प्रणालीची रचना आणि विकास यांचा समावेश आहे. मोबाईल पॉवर सप्लाय, हाय प्रेशर न्यूमॅटिक सिस्टीम, MRSAM, निर्भय सबसोनिक क्रूज क्षेपणास्त्र प्रणाली, प्रहार, QRSAM, XRSAM यांसारख्या लष्करी अभियांत्रिकी प्रणाली आणि उपकरणांची रचना, विकास आणि वितरण, हायपरबेरिक चेंबर, क्षेपणास्त्र प्रक्षेपक प्रोग्राम AD यात महत्वपूर्ण योगदान दिलंय. प्रदीप कुरुलकर यांचा जन्म 1963 मध्ये झालाय. त्यांनी 1988 मध्ये तमिळनाडूतील CVRDE आवाडी येथे DRDO मध्ये ते रुजू झाले. तर त्यांनी पुण्यातील COEP इथून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची प्रथम श्रेणीत डिग्री मिळवली आहे. ड्राईव्ह आणि ॲप्लिकेशन्सवर लक्ष केंद्रित करून IIT कानपूर येथे प्रगत पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा अभ्यासक्रम कुरुलकर यांनी पूर्ण केलाय. तर क्षेपणास्त्र प्रक्षेपकांची रचना आणि विकास, लष्करी अभियांत्रिकी गियर, अत्याधुनिक रोबोटिक्स आणि लष्करी अनुप्रयोगांसाठी मोबाईल मानवरहित प्रणाली यात त्यांचा चांगला जम बसलेला आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.